बऱ्याच दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या 39 शिक्षकांचे समायोजन अखेर जिल्हा परिषद शिक्षण विभागातर्फे करण्यात आले आहे. गेल्या 1 महिन्यापासून शिक्षक वर्ग समायोजनाच्या प्रतीक्षेत होता. कधीतरी पदस्थापना मिळेल या आशेपोटी दररोज शिक्षक शिक्षण विभागासमोर येऊन बसत होते. अखेर जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागानं 12 डिसेंबरचा मुहूर्त शोधला आणि समुपदेशनाद्वारे जिल्ह्यातील 39 शिक्षकांना पदस्थापना दिली. यामध्ये 18 गर्भवती शिक्षिका आंतरजिल्हा बदलीच्या शिक्षकांना पदस्थापना देण्यात आली अशी माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी अश्विनी लाटकर यांनी दिली. 12/12/2017 रोजी जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांना समुपदेशन आणि पदस्थापना देण्यात आलेल्या आहेत. यामध्ये संवर्ग 1 या अंतर्गत 3 शिक्षकांना पदस्थापना दिल्या. गर्भवती महिला आणि स्तनदा माता या संवर्गातील 18 शिक्षिकांना पदस्थापना देण्यात आल्या. पती पत्नी संवर्ग यामधील 12 शिक्षकांना पदस्थापना देण्यात आल्या आणि उर्वरित म्हणजे सर्वसाधारण संवर्गातील 6 शिक्षकांना अशा एकूण 39 शिक्षकांना पदस्थापना देण्यात आलेल्या आहेत. आणि पदस्थापना समुपदेशन प्रसंगी माननीय अध्यक्षा जिल्हा परिषद औरंगाबाद या उपस्थित पूर्ण वेळ उपस्थित होत्या आणि समुपदेशन प्रक्रिया ही अतिशय नियोजनबद्ध रीतीने आणि व्यवस्थितपणे पार पाडलेली आहे.